नमस्कार, मी प्रणोती बोरसे तुमचं सर्वांचं प्रणोती किचनमध्ये स्वागत करत आहे। जसं आपण शहरात राहायला आल्यापासून आपण पारंपरिक पद्धतीनं मातीच्या भांड्यातलं जेवण विसरून गेलेलो आहे, पण हल्ली नवीन पद्धत आलेली आहे कुल्हड चहा, कुल्हड कुल्फी, त्याचबरोबर स्ट्रीट फूडमध्ये फेमस असलेला कुल्हड पिझ्झा। मी आज माझ्या किचनमध्ये दाखवणार आहे कुल्हड पिझ्झा, अगदी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे, त्यामुळे माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर चला वळूया आपण कुल्हड पिझ्झाकडे। कुल्हड पिझ्झासाठी आपण भाज्या आहेत, सगळ्या भाज्या आहेत, त्या व्यवस्थित तुपामध्ये म्हणजेच बटरमध्ये टॉस करणार। त्यासाठी मी 2 चमचे बटर हे मेल्ट करून घेतलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये 1 बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत आणि आपण कॉर्न घेतलेले आहेत, ते आपण उकडलेले आहेत। हे कॉर्न आपण उकडून घेतलेले आहेत आणि ते छानपैकी त्याला चव येते, उकडल्यावर त्याला छानपैकी चव येते। त्याचबरोबर आपण ह्याच्यामध्ये दुसरी भाजी घेतलेली आहे, ती म्हणजे हिरवी भोपळी मिरची, तीसुद्धा मी छानपैकी कापलेली आहे। आपल्याला हे फिलिंग करायचं आहे कुल्हडमध्ये, त्यामुळे ते व्यवस्थित आपल्याला बारीक कापायला पाहिजे। आता पण ह्या ज्या भाज्या आहेत ना, या थोड्या आपल्याला क्रंची पाहिजे, या पूर्ण शिजवायच्या नाही आहेत, म्हणून आपण थोड्या टॉस करणार आहोत। आता ह्याच्यानंतर आपण ह्या व्यवस्थित यांना बघा की सगळीकडे बटर लागलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये मशरूम घालणार आहोत, मशरूम आणि टोमॅटो। मशरूम ही अशी गोष्ट आहे की आता बारीक चिरलेल्या मी 7-8 मशरूम ह्याच्यात बेबी बटन मशरूम घेतलेले आहेत, ते कापून घातले आहेत। मशरूमला ना लगेच पाणी सुटतं आणि टोमॅटोला सुद्धा, म्हणून ह्या दोन्ही भाज्या आपण शेवट घालायच्यात। आपल्याला पूर्णपणे ह्या भाज्या शिजवायच्या नाही आहेत, या आपल्याला क्रंची पाहिजेत, म्हणून आपण त्या क्रंची राहण्यासाठी आपण जस्ट टॉस करणार आहोत। आणि एवढ्या भाजीला जेवढं मीठ लागेल एवढंच आपण मीठ घातलेलं आहे। आता याच्यावर आपण इटालियन हर्ब्स घातलेले आहेत, जे आपण पिझ्झामध्ये घालतो, त्याची पावडर आहे माझ्याकडे, तर ती मी घातलेली आहे। आणि आता याच्यामध्ये ह्या भाज्यांमध्ये एक असं आहे की काळं मिरं ह्याला भरपूर टेस्ट लागते। बघा, बटर आणि काळं मिरं ह्याचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं, त्यामुळे काळं मिऱ्याची पावडर मी 2 चमचे टाकलेली आहे। आणि आता आपण ह्या सगळ्या भाज्या व्यवस्थित परतून घेणार आहोत। आपल्याला कुठेही पाणी होता कामा नये, ग्रेव्ही झाली नाही पाहिजे, कारण मशरूम आणि टोमॅटो हे पाणी सोडतं, त्यामुळे गॅस बारीक करायचं नाही, फुल गॅस करायचा। हा हॉट अँड स्वीट आपण टोमॅटो सॉस घेतलेला आहे, हा तिखट पण आहे आणि हा गोड पण आहे, म्हणून याला हॉट अँड स्वीट टोमॅटो कॅचअप बोलतात। त्याचबरोबर तंदुरी सॉस घेतलेला आहे आपण। तंदुरी सॉस आपण एवढ्यासाठी घेतला आहे की ह्याला छानपैकी क्रीमीपणा येण्यासाठी, म्हणून आपण तंदुरी सॉस घेतला आहे। आणि एक वेगळीच चव आहे तंदुरी सॉसला, एक वेगळी चव असते। तर आता आपण छानपैकी हे परतून घेऊया। बघा, आपला हॉटप्लेट आपली फास्ट असल्यामुळे कुठेही तुम्हाला पाणी सुटलेलं दिसत नाही आहे। तर हे असं छान आपण सगळ्या भाज्यांमध्ये हे जे सॉस आहेत ते आपण मिक्स करून घेत आहे। त्याचबरोबर आपण आता ह्याच्यामध्ये मेयोनीज घालणार आहोत। बघा किती सुंदर ही भाजी झालेली आहे। तर आता आपण ह्याच्यामध्ये मेयोनीज ॲड करणार आहोत। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही स्प्रेड चीज पण घालू शकता, पण मी इथे मेयोनीज घातला आहे। परत पुन्हा एकदा मी सांगते की आपल्याला बटरी टेस्ट येण्यासाठी किंवा आपल्याला असं छानपैकी यम्मी टेस्ट येण्यासाठी आपण हे दोन्ही सॉस इथे घातलेले आहे। आता इथे कसं आहे, ही भाजी झालेली आहे
तर ह्याचा ना ओलसरपणा आहे, बरोबर, ओलसरपणा। आणि आपल्याला पिझ्झाचा छानपैकी फ्लेवर येण्यासाठी इथे मी पावाचे बारीक बारीक तुकडे करून घातले। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे पिझ्झा बेस असतो त्याचे सुद्धा असे पीसेस करून तुम्ही घालू शकता। ह्याच्याने होतं काय, तर जे ओलसरपणा भाजीला आला असतो तो ॲब्झॉर्ब होतो आणि भाजी थोडीशी कोरडी राहते। आता आपण हे कुल्लड दोन घेतलेले आहेत, हे मातीचे कुल्लड आहेत, तर ह्याला आपण आतून मस्तपैकी बटर लावून घेणार आहे दोन्ही आपण कुल्लडला। तर आपण छानपैकी बटर लावून घेणार आहोत आतून व्यवस्थितपणे। एवढ्यासाठी बटर लावणार आहोत की आपण ही भाजी घालणार आहोत ती करपली नाही पाहिजे, आणि मातीचं कुल्लड असल्यामुळे ते पटकन तापणार आहे। म्हणून आपण हे व्यवस्थितपणे बघा, दोन्ही कुल्लडला मी व्यवस्थित आतून बटर छानपैकी लावून घेतलेलं आहे आणि बटरची टेस्ट ही सुंदरच लागते। आता आपण पाव भरून घेऊया भाजीनी मस्तपैकी, आणि त्याच्यावर आपण चीज घालून घेणार आहोत। पिझ्झा चीज बाजारात मिळतं, ते म्हणजे मोझेरेला आणि चेडा चीज याचे डाईस असतात, तर ते आपण थोडेसे आतमध्ये घालून घेणार आहोत। वरती परत आपण भाजी घालणार आहोत, अशी आपण थर लावणार आहोत। तर तुम्हाला हवी तेवढी ही भाजी आतमध्ये आपण घालू शकते। या भाजीला अतिशय यमी टेस्ट आलेली आहे। आता वरती परत तुम्हाला हवं तेवढं चीज तुम्ही घालू शकता। अगदी काठोकाठ भरून आपण चीज घालणार आहोत, कारण कुल्लड पिझ्झा, पिझ्झा म्हटलं म्हणजे चीज। तर बघा आता आपण कसं काठोकाठ भरून हे चीज घालतो आहे। मस्तपैकी आपण छानपैकी हे दोन्ही कुल्लड भरून घेतले आहेत। आता ह्याच्यावर आपण वरती इटालियन हर्ब्सची पावडर घालत आहोत, त्याचबरोबर आपण चिली फ्लेक्स पण टाकणार आहोत, कारण पिझ्झा म्हटलं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आल्याच पाहिजेत। आता वरती आपण ह्याला ऑलिव्ह घालणार आहोत डेकोरेशनसाठी, तर ब्लॅक ऑलिव्ह आपण ह्याच्यावर प्लेस करणार आहोत। तुम्हाला जर ग्रीन हवे असतील तर ग्रीन घालू शकतात। पिझ्झामध्ये जे जे गोष्टी घालतो त्या त्या गोष्टी तुम्ही घालू शकता। मी आता ह्याच्यावर ब्लॅक ऑलिव्ह घालते आहे आणि मस्तपैकी आपले हे काठोकाठ चीज भरलेले कुल्लड तयार आहे। आता ह्या कुल्लडला आपण ओव्हनमध्ये ठेवणार आहोत। तर हा माझा ग्रिल ओव्हन आहे, तर याच्यामध्ये मी वरची कॉईल चालू केलेली आहे आणि 20 मिनटं ठेवलेलं आहे आणि 180 डिग्री करणार आहे। पण आपल्याला एवढं 20 मिनटं लागणार नाही आहे, तर आता बघा आपले हे 10 मिनटातच आपले कुल्लड पिझ्झा रेडी आहे। आता मी हे खाऊन बघते, बघा कसं मस्त झालेत ना, बघा कसं छान चीज खेचलं जात आहे ना, अगदी यम। कुल्लड पिझ्झाची रेसिपी तुम्ही तुमच्या घरी जरूर करून बघा, त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि मला इन्स्टा आणि फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।